केंद्रातील सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय विरोधकांविरोधात गैरवापर करतोय हे गऱ्हाणा सांगायला शरद पवार पंतप्रधानांना भेटले. पंतप्रधान कुठल्या पक्षाचा नसतो असे आम्ही समजतो. पवारांनी पंतप्रधानाकडे संजय राऊत संदर्भातील परिस्थितीही सांगितली आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. पुढे बोलताना ते बोलले की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. आता काही राजकीय पक्ष मस्जिदीवरील भोंगे काढावे असा फतवा काढत आहे आणि राज्याचे भाजपचे नेते त्याला पाठिंबा देत आहेत. म्हणजेच भाजपचे नेते जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना कधीही पाठिंबा देणार नाही आणि जनता समजूतदार आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. आज शरद पवार साहेब देशाच्या प्रधानमंत्री महोदयांना भेटायला गेलेत. प्रधानमंत्री महोदयांना केंद्रीय भाजपचं जे सरकार आहे ते केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करत त्या भाजपचं केंद्राच्या सरकारच्या विरोधात बोलेल त्याच्या विरोधात कारवाई करायची जी मोहीम सुरू केलेली आहे ते घराणं वाचवण्यासाठी शरद पवार साहेब प्रधानमंत्री मोदींना भेटायला गेलेले होतेच. आणि प्रधानमंत्री मोदींना हे घराणं सांगणं, कारण की प्रधानमंत्री कुठल्या पक्षाचा नसतो असं आम्ही समजतो, आणि त्याच्यामुळे शरद पवार साहेब ते प्रधानमंत्र्याला संजय राऊतांच्या बद्दलची भूमिका स्पष्ट करायला त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. आपण पाहिलं असेल की आज जे महागाई वाढवण्याचं जे बेजबाबदारपणानं केंद्राचं सरकार जे वागते आहे, महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, गरिबी मोठ्या प्रमाणात देशामध्ये वाढते आहे, आणि या सगळ्या गोष्टीकडे केंद्राचं सरकार दुर्लक्ष करून त्यांच्या विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून त्यांना त्रास देऊन त्यांना जेलमध्ये टाकण्याचं पाप जे करते आहे ते ही प्रवृत्तीच म्हणजे तुम्ही सांगितलेल्या त्याप्रमाणची ही प्रवृत्ती आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगल घडवण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला होता. त्याच्यामध्ये मुस्लिमांचे मस्जिदवरचे भोंगे बंद करा अशा पद्धतीचा एक फतवा काही राजकीय पक्ष काढतात आहेत, त्याला केंद्रीय भाजप सरकारचा पाठिंबा आहे अशाही पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं. राज्यातलेही भाजपचे नेते त्याला सपोर्ट करतात आहे. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, पण महाराष्ट्राची जनता ही या पद्धतीच्या मानसिकतेला कधी ताकद देणार नाही. महाराष्ट्राची जनता समजदार आहे. आज नवरात्राचाही काळ चालू आहे, मुस्लिम धर्मामध्ये रमजान सुरू आहे, रामनवमीसारखे सण आलेले आहेत. अशा सणाचा फायदा घेऊन जी काही भाजपची मानसिकता आहे त्या पद्धतीनं धार्मिकते निर्माण करून राज्यामध्ये उद्रेक निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे याला बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.